नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अशाच एका कोकणातल्या नवीन व्हिडिओसोबत। तुम्ही टायटल आली थंबनेल बघून तुम्ही ओळखलातच असाल की आपण कुठे आलोय। तर मित्रांनो, आपण आज आलोय कुणकेश्वरच्या जत्रेला। ॲक्च्युली जत्रा ही काल होती, महाशिवरात्री काल होती, आपण एक दिवस नंतर आलोय कारण ऑलरेडी गावातसुद्धा जत्रा होती तर त्याच्यामुळे वेळ नाही भेटला। तर आता आपण आलोय, आज तारीख किती रे, 1-2 तारीख ना, आज 2 तारीख आहे मित्रांनो आणि महाशिवरात्री 1 तारखेला होती। तर आता तुम्ही बघू शकता आम्ही इथे या साईडला आमच्या 2-व्हीलर पार्क केल्या आणि आता इथून आपण जाणार आहोत जत्रेला, म्हणजे कुणकेश्वर मंदिराजवळ जाणार आहे। तर आता आपण पार्किंग लॉटमध्ये आहे, तर आता आपण जाऊया कुणकेश्वर मंदिराजवळ आणि तुम्हीही जत्रा बघा की कुणकेश्वर मंदिर हे नक्की कसं आहे आणि म्हणजे महाशिवरात्रीला ते नक्की कसं सजवतात। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा। कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं एक मंदिर आहे। कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। कुणकेश्वराला दक्षिण कोकणाची काशी सुद्धा म्हटले जाते। दरवर्षी कुणकेश्वराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसांची यात्रा भरते। या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते। कलिंगडाचा बाजार आणि मालवणी खाजे हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे। या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयातेसही पायी चालत येतात। कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे। येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात। समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत। ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात। तर मित्रांनो, कसा वाटला हा कुणकेश्वर मंदिराचा एक छोटासा व्हिडिओ? हा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला। जेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवता येईल, जेवढी माहिती मला सांगता येईल तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं। कारण प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला जरा लवकर घरी जायचं होतं, त्याच्यामुळे एवढा डिटेल व्हिडिओ बनवता नाही आला। पण जेव्हा नेक्स्ट टाईम येईन तेव्हा नक्कीच पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट ब्लॉग कसा वाटला, तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।